स्टार्ट नेवासाच्या नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क राहा। प्रशासनाकडून वारंवार सूचना करण्यात येत आहेत की आपण घराच्या बाहेर पडू नये, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे। ही सर्व काळजी घेतली तरी आज नेवासा तालुक्यात कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळून आलेला आहे। सदरचा रुग्ण हा पुढील मेडिकल चेकअपसाठी नगर या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आपण नेवासा शहरातील नवीन कोर्ट पासून ते उर्वरित पूर्ण शहर हे आज 12 वाजेपासून लॉकडाऊन करत आहोत। सदरचं लॉकडाऊन हे 19 तारखेला सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे। यामध्ये कोणत्याही नागरिकाला रोडवरती येण्याची परवानगी देण्यात येणार नाही। अत्यावश्यक सेवांमध्ये दूध असेल, भाजीपाला असेल किंवा किराणा साहित्य असेल हे आपल्याला सर्व घरपोच देण्यात येणार आहे। यासाठी आम्ही हेल्पलाईन नंबर आपणास प्रसारमाध्यमांमार्फत तात्काळ कळवण्याची व्यवस्था करत आहोत। आपण त्या ठिकाणी आपली जी डिमांड असेल, भाजीपाल्याची असेल, दुधाची असेल, मेडिकल साहित्याची असेल किंवा किराणाची असेल तर ती आपण त्या ठिकाणी नोंदवावी। सदरचं साहित्य हे आपल्याला घरपोच देण्यात येणार आहे। या परिसरामधील अत्यावश्यक सेवा असतील, किराणा दुकान असतील, बँका असतील, पतपुरवठ्याच्या संस्था असतील, मेडिकल असतील, हॉस्पिटल्स असतील हे सर्व बंद करण्यात येत आहे। दिनांक 19 एप्रिल 2020 सकाळी 6 वाजेपर्यंत। तरी नागरिकांना विनंती आहे, आपण घराच्या बाहेर पडू नये। आपणास जर काही अत्यावश्यक साहित्य हवं असेल तर आपण आमच्या हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट करावा। सदरचं साहित्य आपल्याला आपल्या घरापर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल। तरी काळजी घ्या, सतर्क राहा, घराच्या बाहेर कोणीही पडू नका। धन्यवाद।